गाइस कशा आहात तुम्ही? आई होप सगळेजण मजेत असतील. मजेत तर असंच पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता का मी इथे रेडी वगैरे झाले आहे. साडी मस्तपैकी नेसलेली आहे. तर कुठे मी बाहेर जात नाहीये हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मार्गशीर्ष जे गुरुवार चालू आहेत तर त्याच्यासाठी मी इथे साडी नेसून रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर पूजेसाठी मी इथे रेडी झालेली होती. तर तुम्हाला मी माझी कशी पूजा मांडली ते तुम्हाला मी दाखवते. चला आपण बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता, तिथे मस्तपैकी मी इथे पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात मी इथे किचन ओट्यावर मी इथे पूजा मांडलेली आहे. कारण की जागा नव्हतीच. म्हणजे कारण असं आहे की हॉलमध्ये मी मांडली असते पण खाली मांडू शकत नाही. कारण का लियान आहे तर तो तिथं जाईल आणि कसं आपला दिवा वगैरे लागतो म्हणून मग त्याच्यासाठी लियान धावत जाईल, हात बीत लावेल म्हणून हॉलमध्ये पण नाही मांडत. आणि किचनमध्ये पण मी खाली नाही मांडू शकत कारण का कसं यायला जायला रस्ता मध्ये पडतो तर खाली मांडणं बरोबर नाही वाटत. म्हणून इथेच मी पूजा मांडते नेहमी. काही असेल तर मी इथे वरतीच मस्त किचन ओट्यावरच मांडते. म्हणजे कसं आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. आणि ते लियान आणि लियान कसं किचनमध्ये पण येतच जातो ना म्हणून मग खाली पण मांडलेली आहे. तर म्हणून मग मी इथे असं किचन ओट्यावर मांडलेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा काय मी कसं मांडलंय ते नक्की मला कमेंट करून सांगा. मला आता जेवणाची पण तयारी करायची आहे. जेवणाला मी काय काय बनवते मेनू ते तुम्हाला नक्की शेअर करेन. माझ्यासोबत राहा कंटिन्यू, तुम्हाला मी दाखवेन काय काय मी बनवणार आहे. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. तर आता मी साडी वगैरे चेंज केली आणि ड्रेस घातलेला आहे कारण का जेवण बनवायचं आहे म्हणून मग साडी सोडून ठेवली. आणि तुम्ही मागे बघू शकतात मस्तपैकी मी इथे पूजा वगैरे केली, मस्त दिवाबत्ती वगैरे केली आणि आता जेवणाची तयारी. आता मी भाजी मेथीची भाजी करणार आहे. इथे मेथी धुवून घेतलेली आहे स्वच्छपैकी आणि इथे डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ पण फोडणीला टाकणार आहे पण नंतर भाजी झाल्यानंतर. इथे मी कांदा कापून घेतलेला आहे, दोन बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरच्या आणि लसूण ठेचूनच घेतलेला आहे मी कारण का लसणाची चव मस्तपैकी यायला म्हणून मी इथे ठेचून घेतलेला आहे. पहिला गॅस पेटून घेते, कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये आता तेल ओत. Thank you.
भाजी तर आपली भाजी आणि डाळ करून झालेले आहे. आता मला पुऱ्या बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. अजून जरा मळून घेते चांगला तुम्ही. आणि इथे कढई ठेवलेली आहे, तेल तापवते बारीक गॅस करून. आता हे थोडस तेल टाकून मळते. तर आता गोळे करते, थोडेसे मोठेच गोळे करणार आहे. बनवणार आहे. तर बघा इथे मी गोळे करून घेतलेलं आहे. आता लाटते आणि थोडस जाड ठेवणार आहे, म्हणजे फुगतात मस्त. आणि गॅस वाढून घेते सर. आता पहिला सगळ्या पुऱ्या लाटून घेते, मग तळेन. तर तुम्ही बघू शकतात मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल पण आपलं इथं तापून झालेलं आहे. तर आता तळून घेऊया. तर आता तळत आहे. तळता वेळेस पण पुरी जेव्हा आपण तळतो तर थोडीशी दाबायची, म्हणजे फुगते चांगली तळता वेळेस थोडी. तर तुम्ही बघू शकता इथे आपली पुरी तळून झालेली आहे. जेव्हा पूजा मांडते तर मी बाकीचं सामान कसं ठेवते ते तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. तर असं वरती मी आता जेवण बनवून ठेवलेलं आहे. इथे भाजी, डाळ, बाबूचं पाणी, दूध आणि यामध्ये कुकरमध्ये भात आहे. बघा असं ठेवलेलं आहे सगळं. आणि हा जो त्या साईडला मी ठेवायची कोपऱ्या स्टँड, तो ह्या साईडला ठेवलेला असा स्टँड. आणि चला आता तुम्हाला खालचं दाखवते. तर खाली मी कसं मांडून ठेवते बाकीच्या वस्तू, तर बघू शकता तिथे बघा ज्या वरती माझ्या वस्तू असतात तर इथे मी तेलाचा डब्बा ठेवलेला आहे, मसाल्याचा डब्बा असा वरती ठेवलेला आहे. आणि खालचा ताट वगैरे आहे तो वाला स्टँड इथे असा ठेवलेला आहे. पकड अशी खाली ठेवलेले आहे, तवे असे करून ठेवलेले आहेत. आणि इथे चमचेचा वगैरे स्टँड वगैरे इथं ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे मग मी ठेवते जेव्हा वरती पूजा मांडते तेव्हा असं खाली लावून ठेवते. तर आता आपली भाजी वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि मी आता नैवेद्य पण दाखवलेला आहे. आता आम्ही जेवून घेतो. तर तुम्हाला दाखवते मी कसं ताट रेडी केलेलं आहे, चला बघूया. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं ताट रेडी आहे. पुऱ्या, बटाट्याची भाजी रशेवाली, इथं डाळ भात वाढलाय, श्रीखंड आणि इथे पापड्या, मेथीची भाजी. तर अशा प्रकारे इथे आपलं ताट रेडी आहे. तर आता मस्तपैकी जेवणार आहे. तर आता सगळं आवरून झालेलं आहे, आता झोपायची तयारी करू. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. रेसिपी, पूजा वगैरे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही विचार करत असाल का म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीये, तर मी आता ट्राय करेन 2 दिवसांनी तरी एक आपला व्हिडिओ येईलच. तर नक्की बघा. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण का आपली तुमचा सपोर्ट असू दे आमच्यासोबत. आणि आपलं सबस्क्राईब पण लवकर लवकर वाढू दे, लवकर वाढले तर आपण सेलिब्रेशन पण करूया. आणि चालेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना.